हे सरकार गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, परंतु याला 8 दिवस झाले, परंतु सरकारकडून कोणत्याही प्रकारचा होत नसल्यामुळं सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते आदरणीय या ठिकाणी दरेकरजी, त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील आणि आम्ही सगळ्यांनी हा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित करून यात मी राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना आपल्या माध्यमातून हात जोडून विनंती करत आहे की राज्यातला विरोधी पक्ष आपल्या बरोबर आहे, आपण कुणीही टोकाचं पाऊल घेऊ नये। या सभागृहामध्ये या अधिवेशनमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका ठामपणानं आम्ही सभागृहामध्ये घेतली। हे सरकार गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, 100 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। माझ्याकडं आताच अरुण कुंडुसकर ठाणा आगारातला बेपत्ता कर्मचारी यांनी आत्ता आत्महत्या केलेली आहे। जेएम येवतीकर हा मुखेड आगारातला कर्मचारी यानंही आत्ता आत्महत्या केलेली आहे। आणि म्हणून या सरकारला 100च्या वर आत्महत्या झाल्यानंतर सुद्धा जाग येत नसेल तर निश्चितच हे सरकार हे पाषाण हृदयाचं सरकार आहे। आणि म्हणून मी एसटी कर्मचाऱ्यांना आव्हान करतो की तुम्ही मनोधैर्य खचू देऊ नका, आत्महत्या करू नका। निश्चितच जोपर्यंत एसटीचा संपावरती योग्य मार्ग निघत नाही तोपर्यंत हा प्रश्न आम्ही सभागृहामध्ये नेत्यानं या ठिकाणी उचलून धरू। एवढं अपेक्षा मी सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून व्यक्त करत आहे। धन्यवाद। 4 महिने झाले कर्मचारी आंदोलन करतात, परिवहन खातं हे शिवसेनेकडं आहे, आर्त खातं हे राष्ट्रवादीकडं आहे। जर शिवसेनेच्या माध्यमातून हा प्रश्न जर सुटला तर राष्ट्रवादीला ह्याच्यात क्रेडिट मिळत नाही, कारण कामगार संघटना जी मान्यता प्राप्त आहे ती राष्ट्रवादीची आहे। त्यामुळं कामगार संघटनेचा दबाव हा राष्ट्रवादीवरती आहे की काही झालं तर शिवसेनेच्या माध्यमातून किंवा त्या मंत्र्यांनी घोषणा करून हा प्रश्न सुटता कामा नये। जर हा प्रश्न सुटला तर आमच्या कामगार संघटनेचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे। त्यामुळं भले हा संप चिरडून मोडून काढा, परंतु आपल्याला आपलं अस्तित्व टिकलं पाहिजे। आणि म्हणून राष्ट्रवादीनं या ठिकाणी हा संप मिटू नये अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतल्याचं दिसून येत आहे। परंतु हा डाव सरकारचा आम्ही या अधिवेशनमध्ये उधळून लावू।